महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या वतीनं सुरक्षित प्रवास मोहिमेस आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. आपली बस विना अपघात आणि सुरक्षित कशी पोहोचेल याची काळजी चालकांनी घ्यावी. तसेच डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत, कुठलाही पार्ट धुताना काळजी घ्यावी असं आवाहन यंत्र अभियंता श्याम महाजन यांनी केलं आहे. मध्यवर्ती बसस्थानक या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या वतीनं आपण सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित, कृपया रस्त्यावर सावध रहा या पंधरवाड्यात सुरुवात करण्यात आली आहे. या प्रसंगी मार्गदर्शन करताना महाजन बोलत होते. या प्रसंगी प्रशिक्षक बंडू वाघ यांनीही वाहक आणि चालकांना मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील यांची उपस्थिती होती, तर प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद विभागाचे नियंत्रक RN पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आगार व्यवस्थापक स्वप्नील धनाट, ST गुंजाळ, स्थानक प्रमुख VT बोरसे आदींची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. ब्रेक लागल की थांबल की नाही थांबल अशी शंका त्या शास्त्रज्ञाला आल्यामुळं त्या वाहनाच्या समोर एक लाल झेंडा घेतलेला मनुष्य धावत असे आणि लोकांना सतर्क करीत असे की बाबा रस्त्याने वाहन ते तुम्ही बाजूला सरका. तर ह्या वाहनाची गती शहरामध्ये 3 किलोमीटर आणि शहराच्या बाहेर 6 किलोमीटर वेगाने धावत असे. त्यानंतर 1886 मध्ये डॅम्बर या शास्त्रज्ञाने स्वित्झर्लंडमध्ये पहिलं 4-चाकी वाहन तयार केलं आणि ते त्यांनी सुरक्षितपणे रस्त्यावर चालवून दाखवलं आणि आज एवढा मोठा महाकाय हा वृक्ष त्याचा निर्माण झाला. म्हणजे आज कितीतरी मोठी वाहनं निर्माण झाली, तर ही आहे आपण जे वाहन चालवतो त्या वाहनाची जन्मकारण.